नाशिक येथील प्रसिद्ध सुएस क्लासेसच्या संचालिका सौ लीना ठाकरे यांना बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्ड मिळाला. नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेसच्या संचालक संघटनेतर्फे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलाय. नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने यावर्षी राज्यातील शहरी आणि ग्रामीण शिक्षकांना पुरस्कार देण्याचं आयोजन केलं होतं. या अनुषंगाने नाशिक येथील सुयश क्लासेसच्या संचालिका लीना ठाकरे यांना देखील उत्कृष्ट शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळालाय. त्याचप्रमाणे शिक्षक दिनाचं औचित्य साधत ठाकरे मॅडम यांनी त्यांच्या सुयश क्लासेसच्या कार्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन शिक्षक दिन संपन्न केला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले, तसेच क्लासेसच्या सर्व शिक्षकांनी यासाठी परिश्रम घेतले. यावेळी संचालिका लीना ठाकरे, स्टाफ अश्विनी धोंगडे, प्रियंका बोरसे, मीरा यादव, वैशाली पाटील, हेमंगी पाटील, रेखा नटवरे, वर्षा मुदलियार, तृप्ती दानिच, मोनिका जाधव, वर्षा मुंद्रा, श्वेता हरकरे, शलाका देशपांडे, सरोज जाधव, आकांक्षा पाटील, इशिका भाटिया या उपस्थित होत्या. जाणून घेऊया आपण सुयश क्लासेसच्या संचालिका लीना ठाकरे यांच्या बाबत माहिती. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सुरेश चव्हाण, नाशिक. आजचा जो हा कार्यक्रम झाला, याच्यामध्ये मुलांचा सहभाग अतिशय सुंदर होता आणि सगळा कार्यक्रम एकदम यशस्वीरित्या पार पडला. पुनश्च्या माझ्यावर जो विश्वास पालकांनी ठेवला आहे, जी जिम्मेदारी मला सोपवली आहे, मी पूर्णपणे त्या जिम्मेदारीला स्वीकारून माझ्या मुलांचा बेस्ट रिझल्ट कसा देऊ शकेल याच्यासाठी माझे अतोनात प्रयत्न असतील. आजच्या दिवसासाठी सगळ्या टीचर्सकडनं, पूर्ण सुयश स्टाफ, सुयश टीमकडनं माझ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी यशस्वी त्यांचं आयुष्य पुढे घालवावं आणि खूप प्रगती करून चांगलं शिक्षण मिळावं ही गणेशाकडे वंदन. थँक्यू सो मच मॅडम. खरं तर संचालिका म्हणून हे काम करत असताना सर्वांकडे करून घेणं हे खूप कठीण काम असतं, परंतु तुमची जिद्द आणि प्रयत्नांना हे यश आलं म्हणून जर बघितलं तर खऱ्या अर्थाने एवढा मोठा पुरस्कार देखील आपल्याला मिळाला. परत एकदा मी स्टार 24 फास्ट न्यूजतर्फे आपलं आणि आपल्या टीमचं अभिनंदन करतो. आणि मी आवर्जून सांगेल की आत्ता आपण या क्षणी थांबतोय, परंतु लवकरच आपण एक मुलाखत एक सेपरेटली असणार आहे ठाकरे मॅडम यांच्याबरोबर, आणि त्याच्यामधून आपण क्लासबद्दल आणि क्लासच्या विद्यार्थ्यांबद्दल आणि गुणवत्ता आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी याबद्दल आपण सगळं जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी सुरेश चव्हाण आपली रजा घेतो. तर सर्वप्रथम मी मॅडमचं अभिनंदन करेल की राज्यस्तरीय हा बेस्ट टीचर्स, आमचं फील्ड जे असल्यामुळे शब्द येतो माझ्याकडे, बेस्ट टीचर्सचा हा जो काही अवॉर्ड मिळाला आहे राज्यस्तरीय, खऱ्या अर्थाने आजचा दिवस सुद्धा खूप काय म्हणावं लागेल त्याला की शिक्षक दिन आणि त्या दिवशी असा पुरस्कार मिळणं म्हणजे नशिबाचाच एक भाग असतो आणि तो मॅडमला मिळाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून. आणि मनुष्य कुठेतरी त्या मॅडम आता ज्या लास्टला आल्या त्यांनी एक स्पीच केलं मराठीमध्ये की आपल्याला सगळ्या भाषांचं नॉलेज हे पाहिजे. बरोबर आहे, आपण इंग्लिश मीडियममध्ये शिकतोय, इंग्लिश खूप छान बोलतोय आपण, मराठी आहे, हिंदी आहे, पण हे सगळं करत असताना आपण ज्या परिसरात राहतो, आपण ज्या शहरात राहतो, ज्या भागात राहतो, हे खूप महत्वाचं आहे. तानाजी पिक्चर माहिती आहे, तानाजी अजय देवगणचं, हां, तर त्या मॅडम तानाजी पिक्चर बनवल्यानंतर बऱ्याच मुलाखती झाल्या अजय देवगणन यांच्या. एका मुलाखतीमध्ये एका न्यूज अँकरने अजय देवगणनने विचारलं की आपण तानाजी क्यू बनाय, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ऐसा कैसा सवाल आहे, तानाजी क्यू बनाय, हमारा हिस्ट्री आहे, सबको मालूम रहना चाहिए, इसलिए मैंने बनाय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझा मुलगा, अजय देवगण बोलले, माझा मुलगा एकदम महागड्या शाळेत शिकतोय, एकदा महागड्या स्कूलमध्ये शिकतोय, परंतु त्याच्या बुक्समध्ये बाजीप्रभू देशपांडे नाहीये, शिवाजी महाराज नाहीये, याचं मला दुःख वाटत होतं, म्हणून मी छोटासा प्रयत्न केला आणि तानाजी बनवला. म्हणजे बरोबर आहे की नाही? आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, इतिहास माहिती पाहिजे, त्याच्यानंतर आपल्या राजकारणातला काही भाग असेल ते आपल्याला माहिती पाहिजे. First of all,
within these 25 years, this is the awesome and ever cherishing Teachers Day in my life. So thank you all, my teachers, my students. I was really shocked to see the embedded quality which I found today in each and every child who perform on this small platform of Suyash class. You have to keep in mind, you shouldn't run in the race, but you should be a unique person. Each and everyone should, means your parents, your teachers should be proud that, yeah, this child is mine. He had made my dream true. And I think this promise I want from each and everyone. Am I right? Yes! Namaskar, I am Suresh Chavan, Star 24 Past News Magazine. Sir, Prekshakansu Hardik Swagat. Aaj apan aalo ahot Suyash Classes, Gangapur Road ya thikani. आज आहे शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनाचं औचित्य साधून आपण या सुयश क्लासमध्ये आलेलो आहोत. आणि आजचा जर आनंदाचा एक भाग जर बघितला तर या क्लासच्या संचालिका लीना ठाकरे मॅडम यांना नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे राज्यस्तरीय बेस्ट टीचर्स अवॉर्ड देखील मिळालेला आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या क्लासमध्ये शिक्षक दिन आणि हा अवॉर्ड सोहळा सगळं दुग्ध शर्कर आयोग जुळून आला आहे. आणि या निमित्ताने इथे जर बघितलं तर एक छानसा या चिमुकल्यांसहित एक सांस्कृतिक कार्यक्रम देखील संपन्न झाला आहे. बऱ्याच गोष्टी आहे. सर्वप्रथम आपण त्यांच्या या कार्यासाठी आणि त्यांना जो पुरस्कार मिळाला आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगाल मॅडम आज तुम्हाला आजच्या शिक्षक दिनी जर बघितला तर हा एवढा सर्वात मोठा झाला आहे. अतिशय आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यातला होता. राज्यस्तरीय बेस्ट टीचर्स कोचिंग अवॉर्ड 2022 हाच मला मिळाला आहे. सुयश क्लासेसची नीव 1998 10 मुलांवर मी रोवली. आज तब्बल क्लासमध्ये 100 विद्यार्थी SSC, ICSE, CBSE, IGCSE असे स्टुडंट शिकत आहे. आणि 15 शिक्षक वृंद असा हा पूर्ण सुयश परिवार आहे. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देऊन प्रत्येक टीचर या मुलांकडनं अभ्यास करून घेतात. क्लासचा 90-95% रिझल्ट लागतो आणि प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष दिल्यामुळे मुलांचं अभ्यासावरची रुची अतिशय सुंदररित्या टीचर्स करून घेतात आणि त्यांना अभ्यासाविषयी खूप आवड पण निर्माण होते. 21 मुलांना SSC आणि ICSE अशा 21 मुलांना सुयश क्लासला या स्टुडंट्सचा सत्कार आज PCCDA टीचर्स असोसिएशनने केला आहे. आणि संध्याकाळी सुयश क्लासच्या प्लॅटफॉर्मवर टीचर्स दिनाचा सोहळा अतिशय यशस्वीरित्या पार पडला. ह्याच्यामध्ये सगळे सुयश स्टँडर्डचे मुलं फर्स्टपासून तर 10th सहभागी होते. सगळ्या टीचर्सला हा सरप्राईज होता आणि मी पण अतिशय खुश झाले मुलांचा हा परफॉर्मन्स बघून. मलासुद्धा माहीत नव्हतं किंवा एकही टीचरला माहीत नव्हतं की मुलांमध्ये हे गुण गुंफलेले आहे किंवा हे गुण संपन्न ते होते. आज त्यांच्या अभ्यासाबरोबर बऱ्याच कलाकृती बघायला मिळाला जेणेकरून आम्ही खरंच म्हणजे अचंबित झालो. खरं तर माझं फार पॅशन आहे की या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन एक यशस्वी पिढी घ्यायच्यासाठी मी स्वतः माझा शिक्षक वृंद आम्ही नेहमी तत्पर असू आणि जे बेस्ट मुलांसाठी करता येईल त्याच्यासाठी आम्ही नेहमी तयार असू. स्टार 24 फास्ट न्यूज.